नमस्कार मित्रांनो, तर आपण गणेशोत्सव जेव्हा जेव्हा आपण एक्सप्लोर करतो तेव्हा आपण एक रिक्षा चालक जवळ आले, सो ते आपल्याला अजून इन्फॉर्मेशन देतील. त्यांच्या रिक्षामध्ये त्यांनी गणपती बसवले आणि खूप वर्षापासून हे करतायत, सो अजून डिटेलची माहिती ते देणार आपल्याला. सो दादा, तुम्ही किती वर्षापासून करताय ते? मी रिक्षात गणपती 9 वर्षापासून स्थापन करतो. सो याच्या मागे काही मोटिव्ह काय? मोटिव्ह म्हणजे शांतीचं दैवत आहे आणि पूजा अर्चा व्यवस्थित होते. गाणी वगैरे घरी बसवण्याचं कारण म्हणजे पूजा अर्चा होते व्यवस्थित, किंवा घरी वातावरण तंग असेल तर त्याला बसून फायदा नाही. बरोबर, त्याला 10 दिवस महत्व राहत नाही. आणि इथे काय एंटरटेनमेंट, लोक दर्शन घेतात, मजा येते. 10 दिवस खूप मजा येते. सो आता उद्या आणि परवा फक्त 2 दिवस राहिले गणपतीसाठी. सो तुम्ही रिक्षा इकडेच म्हणजे ठेवणार आहे की अजून कुठे फिरणार आहे? मी रिक्षा मुंबई दर्शन करते पूर्ण, म्हणजे लोकांना जागोजागी जाऊन लोकांना माहिती दर्शन भेटत. ओके, सो आम्हाला हा रिक्षा अंधेरीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जवळ भेटलाय आणि आम्हाला दर्शन झालं इकडे. सो जर तुम्हाला ही रिक्षा भेटेल तर तुम्ही नक्की एक फोटो काढा पप्पा सोबत आणि एक सेल्फी घ्या, त्यांनाही आनंद वाटेल, आपल्यालाही आनंद वाटेल. आता आपण तुम्हाला घेऊन जाऊया तिकडे गणपती जवळ, ठीक आहे? सो लेट्स गो. सो बघू शकतात लोक फोटो काढतायत आणि पायाही पडतात. सो खूप मस्त डेकोरेशन आहे, लहान मुलगी आलेली आहे. सो ताई, तुम्हाला कसं वाटलं रिक्षामध्ये गणपती बघून? असं आम्ही पहिल्यांदा बघतोय, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? थँक्यू सो मच. सो हे तुम्ही बघू शकता, रिक्षामध्ये खूप मस्त डेकोरेशन केलंय आणि गणपती बाप्पा विराजमान झाले रिक्षामध्ये. सो जबरदस्त आहे, असेच कंटेंट बघण्यासाठी तुम्ही बाप्पा आमच्या पेजला फॉलो करा आणि खूप मस्त डेकोरेशन केलंय. थँक्यू सो मच. बोर्या.